नमस्कार, स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये। मी अशोक वानखडे। तू दबे पाव चोरी छुपे से न आ, तू दबे पाव चोरी छुपे से न आ, सामने से वार कर फिर मुझे आजमा। ये ट्वीट चंद्रकांत पाटलांनी केलं। भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि हे त्या कालच्या नाना पाटोलेंच्या वक्तव्याच्या संदर्भात आहे, जे तेथे म्हणाले होते भंडाऱ्यामध्ये की आम्ही मोदींना मारूही शकतो आणि शिवाय घालू शकतो। त्यांनी त्या ट्विटमध्ये पुढे लिहिलं की आम्ही राष्ट्रासाठी मरणारे लोक आहोत, मारणारी लोक नाहोत, तुम्ही माफी मागायला हवी। बरेचसे वाद झालेत, पूर्ण भाजपा भारतीय जनता पार्टी सगळे तुटून पडली नाना पाटोलेंवर। नाना पाटोले केविलवाणी स्वतःची आणि त्यांची काही पिल्लावळं जी आहेत ती नाना पाटोलेंची पाठराखणी करत होते। ते सारखं म्हणायचे की गावगुंड होता मोदी, त्याच्या बाबतीत त्यांनी वक्तव्य केलं। नंतर नाना पाटोले म्हणाले की त्या गावगुंडाला भंडारा पोलिसांनी अटक पण केलेली आहे, त्यामुळे मी तुम्ही म्हणता त्या मोदींबद्दल बोललो नसून गावगुंडाबद्दल बोललेलो आहे। परंतु खोटं बोलताना सुद्धा सांभाळून बोललं पाहिजे, किंवा मग ते खोटं बोलतो त्याची काहीतरी आपण व्यवस्था केली पाहिजे। भंडारा पोलिसांनी स्टेटमेंट दिलं आहे की त्यांनी मोदी नावाच्या कुठल्याही व्यक्तीला आतापर्यंत अटक केलेली नाही, ना कुठल्याही मोदी नावाच्या गावगुंडाबद्दल कुठलीही कंप्लेंट त्यांच्याकडे आहे। भंडारा पोलिसचं हे वक्तव्य पुन्हा नाना पाटोलेंच्या बुद्धिमत्तेवर प्रकाश टाकतं। काँग्रेससारख्या बलाढ्य पक्षाचे, ज्यांची सत्ता महाराष्ट्रात आहे, बीजेपीनंतर सर्वात मोठा पक्ष ज्यांची सत्ता देशात आहे, एकेकाळी 1947 पासून 60 वर्ष लगातार या देशावर राज्य करणारी काँग्रेस, 180 वर्षाचा इतिहास असणारी काँग्रेस, महाराष्ट्राच्याबद्दल बोलायचं तर यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाणपासून मोठमोठे दिग्गज नेते ज्या काँग्रेसने दिले, त्या काँग्रेसचं ही स्थिती यावी की नाना पाटोलेसारखा माणूस तिथे अध्यक्ष असावा। आणि कित्येक वेळा काही लोकांना जे पदं मिळतात ती त्यांच्या पेक्षा जास्त मोठी असतात, पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात, त्या पदाची इज्जत राखायचा प्रयत्न करतात, स्वतःला इतकं दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये टाकतात किंवा स्वतःला सांभाळून घेतात की आता त्या पदासारखं आपण वागायला हवं। परंतु कोण्या मोठ्या पदाची लायकी आपल्या लायकीवर अडून ठेवणारे हे अध्यक्ष जेव्हा मिळतात काँग्रेसला, तेव्हा खरोखरच काँग्रेसची दया येते। मागच्या वेळेला काँग्रेस 3रा नंबरवर होती आणि याच्यापेक्षा अजूनही खाली नंबर जाऊ शकत नाही, कारण आपल्याकडे काँग्रेस, सेना, NCP, BJP हेच राजकीय दलं निवडणूक लढतात। आणि तसं पाहिलं तर या चारही दलांमध्ये 4थ्या नंबरवर आहे, महाविकास आघाडीमध्ये 3रा नंबरवर आहे, याच्यापेक्षा खाली घसरता येत नाही। पण काँग्रेसने खरोखरच जर सुधारणा केल्या नाही आणि खास करून अध्यक्ष निवडणुकीच्या वेळेला काँग्रेसचा अध्यक्ष असा असायला हवा ज्याचा एक दरारा हवा, त्याच्या पक्ष त्याच्या ताब्यात हवा, तोंडाला लगाम हवी आणि बोलण्याची भाषा जे एक लेव्हल असावं। काल बऱ्याच लोकांनी कॉमेंट केला, काही लोकांचं असं म्हणणं होतं की नरेंद्र मोदी जेव्हा पातळी सोडून बोलतात तेव्हा तुम्ही त्यांना काही म्हणत नाही, तेव्हा हा राष्ट्र महाराष्ट्रामध्ये हा मराठी प्रोग्राम जेणेकरून मी ह्या महाराष्ट्राबद्दल भोवतीच संकलित ठेवतो की महाराष्ट्राचाच फोकस असावा। परंतु मी मोदींबद्दल काय बोलतो आणि भारतीय जनता पार्टीबद्दल काय बोलतो हे जर तुम्ही यूट्यूबवर जाऊन हिंदीमध्ये मी किंवा इंग्लिशमध्ये जेव्हा मी बोलतो तेव्हा पाहिलं तर माझ्यावर हे आरोप लावलेले लोक निश्चित पुन्हा विचार करतील। आणि दुसरी गोष्ट, दुसरा कोणी बोलतो म्हणून आपण बोलू शकत नाही, कुत्रं आपल्याला चावतं म्हणून आपण कुत्र्याला चावत नाही, त्याला आपण हकलून देतो आणि इंजेक्शन घ्यायला जातो। त्याप्रकारे आता आपल्याला जर कोणी बोललं तर तो बोलतो म्हणून आपण बोलू नये असं मला वाटतं। राजकारणात एक पातळी आणि एक वैचारिक पातळी हवी, बोलण्याची पातळी हवी, ती राखून ठेवायला हवी, कारण महाराष्ट्राला फार मोठा इतिहास आहे। त्या इतिहासाला आपण बिहार आणि UPच्या रस्त्यावर घेऊन जाऊ नये, जिथे आई बहिणीच्या शिव्या घालून एकमेकाला बोलतात आणि मारामाऱ्या होतात, कमीत कमी ते दृश्य महाराष्ट्रात येऊ नये, हीच एक इच्छा असल्यामुळे जे चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल आपण बोलतो, चाहे महाविकास आघाडी असो, चाहे BJP असो, कुठल्याही राजकीय दलाचं कुठलंही घेणं देणं राष्ट्र महाराष्ट्राशी नाही, फक्त समोर जे आहे ते मांडणं हे आमचं कर्तव्य आहे समजून नाना पाटोलेंच्याबद्दल
हे वक्तव्य दिलं आणि आज पुन्हा नाना पाटोलेंबद्दल याच्यासाठी बोललो कारण काल ते फार जोराशोरात म्हणाले आहे गावगुंड त्याच्याबद्दल बोललो. भंडारा पोलिसांनी आज क्लिअर केलं की असला कुठलाही गावगुंड त्याच्याबद्दलची कंप्लेंट आमच्याकडे नाही आणि आम्ही अरेस्ट केलं नाही. त्यामुळे आता पुन्हा नाना पाटोलेंच्याच कडे ही प्रश्न येतो की ते खरोखरच कुठल्या मोदींबद्दल बोलले. कमीत कमी त्यांना आता एक मोदी तरी तिथे पैदा करायला हवा की ज्याच्याबद्दल ते सांगू शकतात की हा गावगुंड आहे आणि मी याच्याबद्दल बोललो. आणि ते जर मोदी नसले तर मग हे निश्चितच आहे की नाना पाटोले पंतप्रधान नरेंद्र मोदीबद्दलच बोलत होते. आज एवढंच. पुन्हा उद्या काही नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र.